दर्शन सगळ्या सेविकांनी खूप छान प्रकारे केलं, त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. राज्यासह जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी होत चालला आहे, यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना PCPNDT कायद्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे आणि काळजीपूर्वक पाहावा. पण त्या अगोदर अजूनपर्यंत जर आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर प्रथम सबस्क्राईब करा, व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर पाहूया पुढील माहिती. मला आणखी एक सांगायचं, हे जे वय आहे मला वाटतं सहा वयोगट, एक तीन ते सहा, मी तुम्हाला एक सांगतो, या तीन ते सहा वयोगटात मनाचे काही आरोग्याच्या संदर्भातली माहिती. जिल्हा परिषद मुख्य अधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत महिला व बाल कल्याण विभागाची बैठक झाली. या बैठकीस जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. यावेळी पोषण आहार, बालमृत्यू, बेटी बचाओ बेटी पढाओ, पोषण पखवाडा इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली. PCPMDT या कायद्याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असून याबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या कार्यक्षेत्रातील गर्भवती मातांवर लक्ष ठेवतील, तसेच कायद्याविषयी जनजागृती करतील. PCPMDT कायदा म्हणजे नेमके आहे तरी काय, गर्भधारणेनंतर होणारी लिंग निदान चाचणी आणि इतर संबंधित आवश्यक प्रसूतीपूर्व चाचण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांच्या दुरुपयोगातून होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्याला प्रतिबंध घालण्यासाठी गर्भधारणा व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा PPMDT तयार करण्यात आलेला आहे. यावर भरपूर चर्चा झाली. चर्चेनंतर काय निष्पन्न झाले याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, पण पुढील व्हिडिओमध्ये. पण तो व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत यावा यासाठी अजूनपर्यंत जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.